की नव्या मुंबईमध्ये ऐरोलीने बेलापूर आहे, त्या दोन्हीपैकी शिवसेनेला कुठली तरी एक जागा सुटली पाहिजे. मंजूर मंजूर पक्का मंजूर. दोन्ही जर एका घरामध्ये दिलं तर आम्ही काम करायचं की नाही ते पण आम्हाला पण इकडची जी घराणेशाही आहे, आय मी अँड माय सेल्फ हा जो विषय आहे त्या विषयात जाऊन जाऊन सारखे सर्व त्यांनाच पद पाहिजे. महत्वाचं पद आलं त्यांना त्यांच्या घरात पाहिजे. त्या फॅमिलीने जो आपल्याला एवढा दिलेला त्रास आहे, सर्वांवरती केसेस आहेत, कोणाची घरं तोडली आहेत, कोणाच्या वरती पीएल टाकले आहेत, कोणावर पोलीस केसेस केले आहेत, नवी मुंबईमधील शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन प्रकारचे ठराव मंजूर करण्यात आले. नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघापैकी कोणतीही एक जागा शिवसेनेला मिळावी, जर मिळाली नाही तर काम करणार नाही, तसेच जर दोन्ही जागा एकाच घरात दिल्यास विजय चौगुले अपक्ष उमेदवार लढणार असल्याचा ठरावच यावेळी आयोजित बैठकीत करण्यात आला. अनेक वर्ष आम्ही अपमान आणि अन्याय सहन केला, मात्र यावेळी आम्हाला न्याय हवा. दोन्ही ठराव घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार, गरज वाटल्यास भाजप श्रेष्ठींना पण भेटणार, मात्र कोणत्याही परिस्थितीत यावेळी माघार घेणार नाही, अशी ताठर भूमिका यावेळी जिल्हाप्रमुख विजय चौगुले, किशोर पाटकर, सुरेश कुलकर्णी, सरोज पाटील सह उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतली आहे. नवी मुंबई एक प्रकारची कुणीतरी आपली जहागिरी करून ठेवल्यासारखी गेलेली आहे. आम्हाला कुठल्या बीजेपी या पक्षाशी आमचं कधी वाईट नाही. महायुती म्हणून मागच्या वेळेस आम्हाला सांगण्यात आलं, मागच्या वेळेस इथे नाटासाहेबांच्या घरी मीटिंग झाली, त्यावेळेस नाटासाहेब पण स्वतः उभा राहायला तयार होते, तिकडनं आम्ही पण उभा राहायला तयार होतो, पण त्यावेळेस आम्हाला सर्वांना गप बसवण्यात आलं. त्यावेळेस आम्हाला पक्षश्रेष्ठींनी सांगितले की युती धर्म आहे, युती धर्म पाळला पाहिजे, आपल्याला आपली सत्ता आणायची आहे आणि या ठिकाणी सत्ता आपल्याला महायुतीची आपल्याला या ठिकाणी सत्ता आणायची आहे, त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी शांत राहा आणि तुम्ही काम करा. आम्हाला कोणाच्या पाया पडायची गरज नव्हती, तरी सुद्धा युती म्हणून आम्ही पाया पडलं आणि आम्ही फॉर्म भरायला मी स्वतः गेलो. आम्हाला युती धर्म पाळायचा होता. या ठिकाणी मी आज पत्रकारांसमोर मी सांगतो, त्या दिवशी आदल्या दिवशी दोन दिवस अगोदर तर माझ्या इकडे रवींद्र चव्हाण स्वतः माझ्या घरी आलो होता. त्यांनी त्यावेळेच्या सीएमशी माझं बोलणं करून दिलं, येऊन राहिले होते, मला डमी फॉर्म सुद्धा मला तयार करायला सांगितलं होतं, डमी फॉर्म सुद्धा रेडी ठेवायला सांगितलं. पण आम्ही चला युती धर्म आहे, आपलं पक्षचे हे त्यावेळेस शिंदे साहेब मंत्री होते, साहेबांचं होतं, आपण आता सुद्धा ऑर्डर्स होत्या, ते आम्ही सर्व फॉलो केलं. पण गेल्या 5 वर्षाचं जर आपण जर वजाबाकी बेरीज काय काढली तर आमचं बेरीजचं काय नाही झालं, आमचं वजाबाकीच झाली. आम्हाला कोणाला प्रत्येकाला आम्हाला टार्गेट टार्गेट करण्यात यायला लागलं. अरे आम्ही तुमच्यासाठी काम करायचं, तुम्हाला 70-80 हजाराचं लीड द्यायचं दोन्ही ठिकाणी, त्यावेळेस 70-80 हजाराचं प्रत्येक ठिकाणी 70-80 हजाराचं लीड मिळाला होता. नाहीतर 9 इलेक्शन झालं, 14 इलेक्शन झालं, 5-6 हजाराच्या लीड वरती त्यांना, 7-8 हजाराच्या लीड वरती त्यांना कधी विधानसभेमध्ये त्यांना लीड पण भेटलेला नव्हता. एका वेळेस ते पडले पण होते. पण मागच्या वेळेस विधानसभेला युती असल्यामुळे 70-80 हजाराचा लीड मिळाला, तरी सुद्धा आम्हाला पालिकेमध्ये टार्गेट केलं गेलं. पण आता जर हीच परिस्थिती राहिली, जसा मनोज बोलला, जसा सावंत बोलला, विजय बोलला, पण हीच परिस्थिती किशोर बोलला, आता सर्वजण आमची तीच परिस्थिती आहे. अरे माझ्या स्वतःवर काय त्रास होतो, मला काय त्रास झालाय हे तर मी इथं सांगायला पण मला लाज वाटत.
अरे माझ्या मुलापर्यंत गेले विजय चौगुले, ठीक आहे माझ्या मुलापर्यंत गेले. आणि अशा वेळेस जर आम्हाला कोणी बोललं तर तुम्ही काम करत आम्ही कशी काम करणार, कुठल्या स्थितीमध्ये आम्ही काम करणार. भाषा असते पुढच्या वेळेस आम्ही युती करणार नाही नगरपालिकेला, यांना आम्ही आमची जागा दाखवू. अरे तुमच्यात जर खरोखरच दम असेल ना, आता आमची पाळी आहे, आम्ही तुम्हाला आमची जागा दाखवू. आम्हाला कोणी बोलायला नका. समाजाच्या काही वस्ती आहेत झोपडपट्टी आहेत त्याच्यासाठी पत्र दिलंय झोपड्यात तोडा. अरे म्हणजे काय लावलंय काय, इकडे सुरेश पण बसलाय सगळं करतो काय, आम्ही काय फक्त भुक्याचं महाल सहन करत बसायचं, आम्हाला पण आमचं अस्तित्व आहे. मग होऊ दे ना मैत्रीपूर्ण लढा, होऊ दे ना दोन हात कशाला घाबरता, होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी. अरे तुम्ही बोलता इथं बेलापूर मध्ये आम्ही अपक्ष उभे राहणार, मग ऐरोली मध्ये का आम्ही बांगडे भरलेत का, मग आम्ही अपक्ष नाही उभे राहू शकत. तुम्ही तुमच्या पक्षाच्या विरुद्ध अपेक्षेची भाषा करता, मग आम्ही काय करायचं. म्हणजे तुम्ही काही बोललेलं चालेल, तुम्ही काही केलेलं चालेल, अरे म्हणजे तुमचा काय घरचा पक्ष आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने काय ना काय काय ना काय चालू असत. अरे प्रत्येकाच्या घरापर्यंत तर लाज वाटायला पाहिजे त्या लोकांना, किशोर असेल सुरेश असेल कोण आमचे इथे सर्वजण असते. तो रवी आमचा तिथे बसलाय, त्या ठिकाणी त्याने बॉम्बे पॅलेस हॉटेल बांधलाय. अरे आलं की ते नगरपालिकेत गेलं की त्याचं हॉटेल तोडा, त्यांच्या बापाचीच प्रॉपर्टी झाली या लोकांच्या. पण आता यावेळेस मुख्यमंत्र्यांकडे पाहून आमच्या पक्षाच्या प्रमुखांकडे पाहून आम्ही शांत बसलेलो आहोत. पण आता आम्ही शांत बसणार नाही, उद्या वेळ आली तर काय करायचं मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करू, सर्व गोष्टी ठरवू. आता मी ठरावाला टाकतो, ठराव टाकतो, सर्वांनी हात वरती करून ठरावाला मंजुरी द्या, सूचक अनुमोदन द्या. मी दोन्ही एकत्र ठराव टाकतो. त्याच्यामध्ये पहिला ठराव आपला आहे, पहिला ठराव की नव्या मुंबईमध्ये ऐरोली आणि बेलापूर आहे, या दोन्ही पैकी शिवसेनेला कुठली तरी एक जागा सुटली पाहिजे. सर्वांनी हात वरती करून हे करा, सर्वांनी हात वरती करून मंजुरी द्या. मंजूर मंजूर पस्का मंजूर, महागाईची सन्माननीय विजय चौगुले साहेबांनी अरे दोन्ही भागाचा आपला अधिकार आहे. पण आपण आणि दुसरा ठराव असा राहील, दोन्ही जरी एका घरामध्ये दिला तर आम्ही काम करायचं की नाही ते पण आम्हाला पाहिजे. काय काय जोरात बोला, अपक्ष काय मी सुरेश शिवाजी कुलकर्णी अनुमोदन देते. चंद्रकांत आठवले या विषयाला माझ्या तर्फे अनुमोदन देते. बघा तुम्हाला मी सांगतो परिस्थिती अशी आहे की मागच्या पाच वर्षामध्ये आम्ही शांत बसलो होतो. मागच्या पाच वर्षामध्ये यांना त्यांना आम्ही सहकार्य करून मागच्या वेळेस त्यांना भरघोस मताने निवडून आलं होतं. शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहिली म्हणून प्रत्येकाला 80-80 हजाराचा लीड झाला. नाही तर त्याच्या अगोदरचा 2014-2009 पाहायला गेल्यानंतर त्यांना किती लीड भेटला होता मी तुम्हाला सांगायची काय गरज नाही आहे. आणि एकतर एका 2014 19 मध्ये तर पराभव झालेला होता. माझं म्हणणं एवढंच आहे की ज्या पद्धतीने आम्ही तन मन धन ओकून आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहिलो, त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला, आम्ही युतीचा धर्म पाळला. आम्ही सर्वजण युती धर्म पाळलेला असताना सुद्धा मागच्या 5 वर्षामध्ये आम्हाला जो म्हणजे आता 10-10 वर्ष 5 वर्ष ते झाले नगरपालिकेतले काही काय झाला, आम्हाला जो त्रास झालाय तो त्रास असह्य करण्याकरता काय काय लोक तर आमच्या घरापर्यंत पोहोचत, आमच्या मुलाबाळापर्यंत या ठिकाणी पोहोचलेले. म्हणून आमच्या लोकांचा हेच आहे की आम्ही विरोध करतोय. म्हणून आमचं म्हणणं आहे की कुठेतरी समतोल असावा. आणि इथं 2 सीट आहे तर दोन्हीपैकी 1 सीट आम्हाला द्यावी, 1 सीट
सत्याने देऊ तो असा ठराव आम्ही केलेला आहे आणि आज हा ठराव आमच्या पक्षाच्या प्रमुखांकडे आम्ही तो पाठवणार आहोत. एकाच घरात दोन दोन तिकीट जर एका घरात दिली तर आम्ही पण विरोधात उभा राहू आणि आम्ही कुणी काम करणार नाही. आम्ही आता मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली, आता मुख्यमंत्री थोडे बिझी आहेत, मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली. आम्ही सर्व नगरसेवक आणि सर्व पदाधिकारी जाऊन आम्ही भेटणार आहे. आमचं पण एक आम्हाला पण वाटतंय की आम्हाला माहिती आहे की परत महायुतीचं सरकार यायला पाहिजे, सर्व व्हायला पाहिजे. पण ज्या पद्धतीने इथल्या नवंबरतलं गालिच्छ राजकारण चाललंय, एका एक सिटिंग नगरसेवकाच्या विरुद्ध एक जण उभा राहतो, प्रचार सुरुवात करतो, बोलतो तिकीट नाही भेटलं तर आम्ही अपक्ष उभं राहणार. मग आम्ही काय बांगले भरले आहेत, आम्ही काय अपक्ष उभं राहू नये. तुमची भूमिका अपक्ष भूमिका तुमची आहे, अपक्षाची भूमिका आमदाराच्या विरुद्ध उभं राहायची, तशी आमची पण भूमिका आमदाराच्या विरोधात उभं राहायची भूमिका. पण आम्हाला जे काय आहे शेवटी आम्ही आमच्या पक्षाचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जे सांगतील त्या पद्धतीने आम्ही करणार आहे. आणि हा हे जे ठराव आम्ही आम्हाला अधिकार आहे आम्ही आमच्या पक्षाकडे पाठवायचा, पण आम्ही वेळ आली तर हे हा ठराव आम्ही फडणवीस साहेबांकडे पण पाठवणार आहोत. ठाण्याच्या लोकसभेसाठी जी आम्ही ताकद लावली होती ती तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जर आम्ही पॅरलल टीम नसती जर वापरली आणि आम्ही जर नसतं झालं तर मला वाटते नवंबरमध्ये 9,000 आणि 12,000 लीड मिळणं पण मुश्किल होतं. आमच्या विरोधात काम केलं गेलं, आमच्या विरोधात स्लिपा वाटल्या गेल्या, आमच्या विरोधात बूथ लावले गेले, तरी सुद्धा आम्ही शांत बसलो की आम्हाला ही निवडणूक शांतपणे घ्यायची होती. आता आमची पाळी आली आहे, बघू. आम्ही आमचं म्हणणं तेच आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी जे दोन सीट्स आहेत त्या दोन सीटसाठी एका घराण्यातल्या न देता एक सीट शिवसेनेवर सुद्धा सोडण्यात यावी असे आमचं 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 म्हणणं आहे. संदर्भात आज आपली मीटिंग लावलेली आहे, आपल्याला ठराव पारित करायचे आहेत. आता थोडं संघटनेविषयी बोलण्याची माझी इच्छा आहे. नवी मुंबईमध्ये ऐरोलीमध्ये दादा आज एवढी वर्ष शिवसेना त्यांनी बांधली, पकडून ठेवली, सर्व नगरसेवकांना आपल्यामध्ये आणलं आणि सिस्टमॅटिकली पक्ष संघटना वाढवत आज एका समांतर लेवलला आणून ठेवलेली आहे. जसे सावंतसाहेब बोलले तसंच आमच्या इथे पण एक विजय नाटा होते आहेतच, अजून आमचे प्रयत्न चालू आहेत. कोणत्याही कामानिमित्त त्यांच्याकडे गेलं काही कोणीही खाली आत जायचं नाही, ते कधीही कोणाचा फोन असं उचलला नाही, असं कधीच झालेलं नाही. पण आपल्याला आज इकडची जी घराणेशाही आहे, आय मी अँड माय सेल्फ हा जो विषय आहे त्या विषयात जाऊन जाऊन सारखे सर्व तेराच पदं पाहिजेत, सर्व जी आली महापौर असू दे काही असते, कोणतेही महत्वाचं पद आलं त्यांना त्यांच्या घरात पाहिजे. आणि आपलं भाजप बरोबर मी बघितलं कधी विरोध नसतो, कधी पण विरोध या फॅमिली बरोबर असतो दादा. ती फॅमिली अक्षरशः सर्व शिवसैनिकांना, आपल्या पदाधिकाऱ्यांना, महिला पदाधिकाऱ्यांना इतका त्रास देतात, इतका त्रास देतात की हेट्रेड झालेली आहे मनात. आता त्यांच्या दोन सीट त्यांना दिल्या तर परत आमच्या लोकांचं मरण होणार आहे, आपल्याला खूप त्रास होणार आहे. तेव्हा आमची आग्रह असेल आता काय, आता कमीत कमी ऐरोलीचे तरी सीट विजय चौगुले साहेबांना द्यावी, आपण तसा ठराव करायला पाहिजे. आणि अजून सांगतो दादा, विजय नाटा साहेबांनी एका पण पदाधिकाऱ्याला आतापर्यंत फोन केलेला नाही की या माझ्यावर या, ते आपला प्रोटोकॉल पाळत आहेत. त्यांचं प्रेम त्यांचा आशीर्वाद सर्वांवरती आपल्याला तसाच आहे. आपण प्रयत्न करू का ते परत आपल्याकडे येतील आणि जशी आपली पक्ष संघटना बांधली होती तशी बांधतील. पण आपल्याला एक गोष्ट आता लक्षात ठेवायची आहे, बेलापूरमध्ये जे काय होते ते होऊ दे, शेवटी CM साहेब आदेश देतील. एकनाथ शिंदे साहेबांना आपल्या पेक्षा जास्ती नॉलेज आहे, त्यांचा जास्ती अनुभव आहे, आपल्याला ते पाळायचं आहे. पण कमीत कमी आता ऐरोलीची सीट दादा, ऐरोलीची सीट तरी कमीत कमी आपल्या शिवसेनेला मिळावी, नाहीतर काय होणार आहे. त्या फॅमिलीने जो आपल्याला एवढा दिलेला त्रास आहे, सर्वांवरती केसेस आहेत, कोणाची घरं तोडली आहेत, कोणाच्या वरती PIL टाकले आहेत, कोणावर पोलीस केसेस केले आहेत, त्याचा परिणाम असा दादा काय त्यांचं तिथे ऐरोलीमध्ये आणि इथे कोण काम करणार नाही, त्याचा परिणाम आपला काहीतरी एखाद्या वेळेस विधानसभेवर होऊ शकतो. तेव्हा सर्वांचा विचार करून आपण शिंदे साहेबांना आपला निरोप देऊया की साहेब इथे असं असं एवढं आहे. सेम ही परिस्थिती सेक्टर 9-10 वाशीला आमच्या इकडे देखील अशीच आहे. खरोखर आज मीटिंग मध्ये काहीतरी मिसिंग वाटते, इथे स्टेजवर वाटते की नाही, कोणाला मिस कर
करतोय आपण साहेब सगळेच जण नाटा साहेबांना इथे मिस करत आहे. सावंत साहेबांनी मांडलेली भूमिका म्हणाले आपल्या सगळ्यांना वाईट वाटते पण काय करणार मनावर दगड ठेवायला लागते. आणि खरोखर नाटा साहेबांनी पक्षाची बांधणीच अशी केलेली होती की कोणी त्यांना तोडू शकत नाही. आज जरी नाटा साहेब नसले तरी त्यांच्या मागे आम्ही त्यांचं कौतुकच करत असतो कारण त्यांनी इतकं चांगलं काम केलेलं आहे. आज व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांनाच वाटते की आमचे ऐरोली असतील किंवा बेलापूर विधानसभा क्षेत्र असतील आमदार आपलाच पाहिजे. वाटते की नाही आपल्याला सगळ्यांना वाटते ना की आपला आमदार आपलाच असावा आणि सगळ्यांच्या मनात ही भावना आहे. परंतु जसं आपला पक्षप्रमुख आदेश देशील आता सगळ्या म्हणतात की आपले चौगुले साहेब आमदार झाले तरी आपल्याला आनंदच आहे. परंतु याच्या पुढे जसं आता साहेब पाटकर साहेबांनी सांगितलं की आपण प्रयत्न करू. पाटकर साहेब खरोखर प्रयत्न केला पाहिजे आणि विजय नाटा साहेब अजून गेलेले नाही इथेच आहेत आपल्या आपल्यामध्येच उपस्थित आहेत. प्रत्येकांच्या मनात भावना आहे म्हणजे ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि खरोखर आपण जर त्यांना सांगितलं आपले पक्षप्रमुख आपले आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जर त्यांना सांगितलं तर मला वाटतं ते नक्कीच आपल्या आपल्या बरोबरच असतील आणि आहेत हीच भावना ठेवून आजपर्यंत आम्ही इथे वागत आलेलो आहे. साहेब आपल्याला पण आपला आमदार पाहिजे. सगळ्यांनाच बीजेपीचा त्रास आहे आपण बघितलं काम करत असताना सगळ्यांनी अनुभवलेलं आहे त्यामुळे सांगायची गरज नाही. आज तुमच्याकडे असू दे किंवा आमच्याकडे असू दे आम्हाला सगळ्यांनाच त्रास आहे. काम करत असताना सगळ्यांनाच कशी वागणूक मिळते आपल्याला माहित आहे त्यामुळे आमदार आमच्या सगळ्यांची भावना आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बादशाह सह पंकज बेनवंशी आवाज थोडे नवी मुंबई.